आता आपण जे नियम पाहिले त्या नियमावर आधारित आपण आता उदाहरण सोडवूया. आता पहिले उदाहरण आपल्या समोर आहे 0.49 गुणिले 0.0008 गुणिले 90 आणि याला भाग द्यायचा आहे 0.056 गुणिले 630. आता आपल्याकडे पर्याय दिले होते मी 0.01 100 10 आणि 0.001. आता काय उत्तर येते ते आपण बघू. म्हणजे नियम पाहिले त्या नियमात नियमाला धरून नियमाच्या आधारात उदाहरण सांगूया. आता इथे दशांश चिन्ह आपलं सारखं व्हायचे पूर्णांकात करून घ्यायचे आपल्याला. मग आपण 490 का किंवा 49 इथपर्यंत आलं. दोन दरस सरकवली आपण मग इथले पण दोन दरस सरकवायचे आपल्याला. म्हणजे इथे येणार आहे 0.5. आता 1, 2, 3 सरकवायचे दहा शून्य येणार आणि इथे येणार 56. हा पहिला नियम इथे वापरला की दोन्ही याला आपण हजार नाही बोललं, याला हजार नाही बोललं, याला हजार नाही बोललं सरकून घेतले. तसं इथे पण आता हे पूर्णांकात करायचे हे आपण केले आहे. किती घरा सरकवले 1, 2, 3 आणि 4. आता इथे किती घरा सरकवायचे 1, 2, 3 आणि चौथं नाहीये म्हणून इथे येणारे आपल्याकडे आता इथं पहा हे 3 झाले. 4 सरकवले हे 630. इथं दशांश चिन्ह नाही. आता 4 झाले तर 4 शून्य 4 1, 2, 3 आणि 4 झाले. आता पुढचा पूर्णांक पूर्णांक तसंच ठेवा 90. आता सरळ भाग द्यायचा आपल्याला. आता हा इथला शून्य हा शून्य गेला, हा शून्य हा शून्य गेला, कारण शून्य कट करायला आपल्याला काही चाट येत नाही. सरळ आपण त्यांनी शून्य कट केला. आता आपण काय करूया भाग घेऊ. 8 ने भाग दिला. 8 × 8 = 56. 49 × 7 = 7 × 7 = 49. आता काय राहिले ते मांडून घेऊ आपण, कारण जास्त अडचण यायला म्हणून. म्हणजे 7 × 9 आणि छेदस्थानी राहिले आपल्याकडे 6, 3, 0, 0 आणि 0. या पद्धतीने मग गुणाकार केला 7, 9, 63 63 भागिले 63 म्हणजे आपल्याकडे आता आले 1/1000 1, 2 आणि 3. भागाकाराचा नियम या ठिकाणी आपण आता वापरू. भागाकार करत असताना काय सांगितलंय 1, 2, 3 3 शून्य 3 दशांश आपल्याला डावीकडे सारखायचे. मग आपल्याकडे आता 1 आहे मग 30 रुपयाचे 1, 2 आणि 3 म्हणजे 0.001 याचं उत्तर येतं आपल्याला. म्हणजे आपलं पर्याय क्रमांक जो 4 आहे ते आपलं उत्तर. आपल्याला जे नियम वापरायचे गुणाकाराचाही वापरला आणि भागाकाराचाही आपण नियम या ठिकाणी वापरला. दहाने भागायचं 10 च्या पटीमध्ये संख्येने भागायचं असतं तर कशा रीतीने भाग जातं सरळ आपण पाहिजे. गोंधळायचं नाही सरळ मांडायचं हा नियम इथं वापरला. दुसऱ्या उदाहरणाकडे जाऊया आपण. आपल्याकडे दिलेला इथं 15 × 15 = 5 भागिले 0. आणि पुढे 6 संख्या 1, 2, 3, 4, 5 आणि 6. आताच्याच नियमाप्रमाणे तोच नियम वापरायचा सरळ. किती मोठी संख्या दिसू द्या घाबरायचं कारण नाही. सरळ वापर करायचा. इतर किती आहेत तेवढं आपण फक्त विचार करायचा. 6 हे पूर्ण केलं आपण इथं पूर्ण दशांश निघून जाईल. 3 पहिलं आपल्याकडे होतं 1, 5 आणि 5 = 15 होत 5. या पद्धतीने 6 घर सरकवले म्हणून 6 शून्य अजून द्यावा लागतील 1, 2, 3, 4, 5 आणि 6. आता दिसायला खूप मोठं दिसते फक्त आपल्याला काय करायचं आता भाग द्यायचा 3 × 3 आणि 3 × 5 = 15 म्हणजे हे झाले 5. आता 5 वर किती शून्य 1, 2, 3, 4, 5 आणि तुमचे 6 × 5 = 11 म्हणजे 11 शून्य. या पद्धतीने मग आता 5 × 10 होते कारण इथं पर्याय दिलेले 5 × 10 = 5, 8, 9, 10 आणि 11. या पद्धतीने मग आता हे 10 परिणाम एवढे झाले राहिले 0 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 म्हणजेच 10 चा 10 वा.
या पद्धतीने आपलं सरळ उत्तर येते. कोणताही गोंधळ न करता किती मोठी संख्या देऊ द्या, जे नियम दिले त्या नियमाचा जर व्यवस्थित योग्य रीतीने वापर केला तर उदाहरण आपल्याला सहज त्या ठिकाणी सुटू शकतात. मग या पद्धतीने आपण दोन्ही उदाहरणामध्ये जे काही नियम दिले होते आपल्याला त्या नियमाच्या आधारे आपण दोन्ही उदाहरणे ठिकाणी सोडवलेली आहेत.